नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो येणाऱ्या अठ्ठावीस एप्रिल रोजी पूर्व पूर्वपरीक्षा होणार आहे या पूर्वपरीक्षेसाठी एक टेस्ट सिरीज सोडवणं परीक्षेच्या अगोदर खूपच महत्वाचं असतं ज्या चुका आपण परीक्षेमध्ये करून येतो टेस्ट सिरीज लावल्यानंतर त्या चुका आपल्याला समजतात की कुठे आपण चुका करू शकतो आणि टेस्ट सिरीजमुळं त्या बऱ्यापैकी चुका आपल्या सुधारतात आणि त्याचबरोबर अभ्यासही चांगला होतो यासाठी एखादी टेस्ट सिरीज लावणं खूप गरजेचं असतं तर त्या दृष्टिकोनातून अभ्यास मित्रांनी तुमच्यासाठी आणलेली आहे ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज जी आपण अठ्ठावीस एप्रिलला जी राज्यसेवेची त्याचबरोबर एमई एस त्याचबरोबर वनसेवेसाठी जी काही कॉमन पूर्व परीक्षा घेण्यात येते ती या परीक्षेला आपण टार्गेट करत आहोत मित्रांनो या परीक्षेसाठी टोटल टेस्ट मध्ये अकरा पेपर असणार आहे अकरापैकी पहिला पेपर अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे आणि तो सगळ्यांसाठी फ्री असेल फ्री का असेल कारण त्यामध्ये टेस्ट सिरीजचं स्वरूप कसं असेल कशी सोडवावी लागेल कसं नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या फ्री टेस्ट पेपरमध्ये समजून येईल बघा या टेस्ट सिरीजमध्ये एक फ्री पेपर प्लस दहा पेपर इतर असणार आहे मग या दहा पेपरमध्ये आपण जर बघितलं सगळे पेपर जीएसचे आहेत सी सॅट चे आपण टेस्ट पेपर इथे घेत नाहीये कारण सीसॅट कसं सोडवायचं तो पेपर याबाबत या आम्ही तुम्हाला आयोगाच्या पेपरवरून मार्गदर्शन करू पण ही टेस्ट सिरीज खास करून जीएस साठी आहे कारण सीसेट आता आपण जर बघितलं तर क्वालिफाईंग आहे त्यामुळे जी एसचा मेन रोल आहे आणि सीसेट मध्ये पॅसेजच्या आधारावर मुलं पास होतात त्यांना जास्त काही प्रॉब्लेम येत नाही पण मिरिट लागतं ते जी एसच्या पेपरवर आधारित त्यामुळे आपण स्पेशल जी एससाठी ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आता बघा पहिला टेस्ट पेपर फ्री असणारे जो अठ्ठावीस जानेवारीला होईल त्यानंतर आपले विषयानुसार पेपर सुरू होतील त्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी सायन्स आता या प्रत्येक विषयानुसार जो काही पेपर असेल त्यामध्ये मित्रांनो ऐंशी प्रश्न समजा हिस्ट्रीचा पेपर येते हिस्ट्रीचे ऐंशी प्रश्न असतील प्लस त्यामध्ये करंट अफेअर्सचे वीस क्वेश्चन इन्क्लूड असतील प्रत्येक पेपरमध्ये करंट अफेअर्सचे वीस क्वेश्चन इन्क्लूड असतील आणि अशा प्रकारे आपलं करंट अफेअर्स सहित हे सगळे विषय कवर होऊन जातील त्याचबरोबर ज्योग्राफीचा जो काही पेपर असेल त्यामध्ये पर्यावरणाचे देखील तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील त्यानंतर पुढचे जे पाच पेपर असतील ते जीएस कॉम्प्रिहेन्सिव्हचे असतील पेपर वन जो आपला असतो राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये तर तसाच टाईपचे जे काही पेपर आहे ते होतील आणि अगदी आपण वेळ सुद्धा दहा ते बारा वेळेत आयोगाचा पेपर होतो आणि रविवारी दर दिवशी दरवेळी रविवारी हे पेपर ठेवलेले बघा मित्रांनो इथं तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो की आपण टाइम जरी दहा ते बारा ठेवला वार जरी रविवार ठेवला आहे टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी तरी पण ती टेस्ट सिरीज तुम्ही कधीही देऊ शकता सपोज तुम्ही समजून घ्या ही टेस्ट सिरीज जी आहे ती समजून घ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जॉईन केली तरी तुम्हाला पहिले जे पेपर आहे ते सोडवता येतील फक्त इथं एकच मुद्दा महत्त्वाचा आहे की टेस्ट सिरीज रविवारी होईल पेपर झाल्यानंतर दर रविवारी चार वाजता त्याचं विश्लेषण घेण्यात येईल तर याची ये सगळ्यांनी नोंद घ्यायची चार वाजताने विश्लेषण घेण्यात येईल आणि त्या दिवशी टेस्ट सिरीजमध्ये कोणी टॉप केलं त्याची लिस्टसुद्धा देण्यात येईल तर ती लिस्ट चार वाजेपर्यंतची असेल याची सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची बाकी नंतर मग तुम्ही पेपर सुद्धा सोडू शकता काही हरकत नाही टेस्ट सिरीजचं पहिलं वैशिष्ट्य बघा मित्रांनो प्रत्येक टेस्ट पेपर झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण घेतलं जाईल एकदम सखोल विश्लेषण डिटेल विश्लेषण त्यामधून तुमचे बरेचसे इतर क्वेश्चन जे ते कव्हर होऊन जाईल त्याचबरोबर बघा चालू घडामोडीवर आधारित बऱ्यापैकी प्रश्न आम्ही सेट करू जेणेकरून जो नवीन पॅटर्न दिसतोय तो जीएसटी जे काही क्वेश्चन आहे त्यामध्ये चालू घडामोडीचा काही असा कंटेंट आपल्याला इकॉनॉमिक्स म्हणा पॉलिटी म्हणा यामध्ये बघायला मिळतोय त्याचबरोबर जर बघितलं तर आयोग ज्याप्रमाणे ज्या घटकांवर भर देतो त्या घटकांवर आपण टेस्ट सिरीजमध्ये भर देत आहोत जसं इकॉनॉमिक्समध्ये दारिद्र्य लोकसंख्येची धोरणं वगैरे त्यावर जास्त भर असतो आयोगाचा आपण सुद्धा तशाच प्रकारे मी एक एक्झाम्पल घेऊन सांगितलं तसंच आपण भर प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकवर देणार आहोत त्याचबरोबर बघा ही महाराष्ट्रातली एक उल्लेखनीय टेस्ट सिरीज आहे मित्रांनो जिचा तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे आता टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची तरी ते तुम्ही बघू शकता तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे ते डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये नाव नंबर टाकून लॉग इन करायचे आणि लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपलं जे पोस्टर आहे ते दिसल ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज म्हणून त्यावर क्लिक करायचं मग त्यानंतर तुम्हाला ती बॅच दिसल त्यावर क्लिक करून बाय नाव करून तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात ही सगळी प्रोसिजर इथे दिलेली आहे अशा प्रकारचं आपलं ॲप्लिक ऍप्लिकेशन आहे तर ॲप्लिकेशनचं नाव अभ्यास मित्र हे लक्षात ठेवा काय अडचण येत असेल तर हे नंबर आहे आता ही टेस्ट सिरीज आपण कुठे सोडू शकतो कोणत्या ठिकाणी सोडू शकतो म्हणजे मोबाईलवर सोडू शकतो टॅबवर की लॅपटॉपवर वगैरे तर बघा तुमच्याकडं मोबाईल असू द्या किंवा मग टॅबलेट असू द्या किंवा मग लॅपटॉप असू द्या काही असू द्या मोबाईल टॅबलेट लॅपटॉप यावर सगळ्यांवर तुम्ही टेस्ट सिरीज सोडू शकता अगदी टी व्ही असेल तर टीव्हीला सुद्धा तुम्ही टी व्हीवर सुद्धा टेस्ट सिरीज सोडू शकता फक्त तुमच्याकडे तसं माऊस आणि ते सिस्टम असायला पाहिजे आता टेस्ट सिरीज कशी असेल कसे नाही तर याबाबत थोडी इन्फॉर्मेशन बघूया बघा इथं मी तुम्हाला एक टेस्ट पेपर सोडून दाखवतो जो आपली प्रॅक्टिस टेस्ट पेपर देतोय आम्ही युट्यूबचे ठीक आहे यूट्यूबच्या लेक्चरचे जे काही छोटे छोटे टेस्ट देतो आहे तर त्या अगदी तुम्हाला इथं दाखवतो बघा अशा प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा जायचं आहे स्टोअर नावाच्या ऑप्शनमध्ये बघाई स्टोर नावाचं ऑप्शन आहे ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतं तर तिथं गेल्यानंतर आपल्याला ही टेस्ट सिरीजवर क्लिक करायचं आहे आणि मग इथून तुम्ही बाय नाव करून पेमेंट करा पण टेस्ट सिरीज सोडवायची कशी हे जस्ट मी तुम्हाला दाखवतो हो काही प्रॅक्टिस पेपर टाकलेले तुम्ही सुद्धा पहिले जाऊन प्रॅक्टिस करा की टेस्ट सिरीज कशी सोडवायची कारण एकदा का टेस्ट पेपरला एंड केला तर मग तो टेस्ट पेपर परत सोडवता येणार नाही त्यामुळं पहिले आपल्याला प्रॅक्टिस गरजेची कशी सोडवायची तर समजून घ्या हा एक टेस्ट पेपर आहे करंट अफेअर्स टेस्ट क्रमांक तीन याला याच्यावर मी अटेम्प म्हणून क्लिक करतो अटेम्प टेस्ट त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं त्यानंतर ॲक्सेप्ट जे काही इन्फॉर्मेशन दिली ॲक्सेप्ट करायची आणि अटेम्प्ट टेस्ट करायची मग इथं तुम्हाला प्रश्न दिसतो बघा भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस कोण बनलेले आहे तर मग इथं तुम्हाला ऑप्शन दिसतं समजा याचं उत्तर आहे अनिल चव्हाण मग मी याला क्लिक केलं तर समोर इथं टाईमसुद्धा बघायला मिळतो काउंट डाऊन सुरू आहे ठीक आहे तुम्हाला दोन तासाचा वेळ दिलेला आहे मग दोन तासाचा वेळ किती झाला किती नाही हे सगळं ऑनलाईन इथं तुम्हाला दि दिसतं ठीक आहे त्याचबरोबर प्रत्येक प्रश्न तुम्ही क्लिक केलं उत्तर की सेव्ह अँड अ नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं मग त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये टाइम शेल्टर या कादंबरीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला या कादंबरीसाठी मग तुम्ही उत्तर क्लिक करायचं नेक्स्ट करायचं असं करत करत तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर घ्या आपण आता पूर्ण लास्टला जाऊया तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवला आणि मग तुम्ही सबमिट केली टेस्ट ठीक आहे सबमिट केली तर सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर रिपोर्ट येईल की बाबा तुम्ही टोटल सतरा क्वेश्चन सोडवले दोन बरोबर आले पंधरा अटेम्बस केले नाही तर अशा प्रकारे इथं प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशनसुद्धा बघायला मिळेल कोणतं उत्तर बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या सगळ्या गोष्टी असणार आहे तुम्हाला खूपच फायदा होणार आहे मग यानंतर तुम्हाला कळेल की आपलं कोणतं उत्तर बरोबर आलं कोणतं चुकलं त्यानंतर होणार विश्लेषण ते महाविश्लेषण असणार आहे प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण होईल त्यानंतर तुमचे विश्लेषण बघायचं आहे तर पहिल्या टेस्ट पेपरचं विश्लेषण युट्यूबला असेल बाकी सगळ्यांचं विश्लेषण ॲप्लिकेशनवर घेतलं जाईल तर अशा प्रकारे मित्र ही सीरीज सिरीज असणारे जॉईन करायचं असेल तर पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी ऑफर आहे ती फी असणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये तर एकदम तुमची मार्क बुस्टर तुमचे कमीत कमी वीस ते पंचवीस मा पंचवीस मार्क जे आहे किंवा वीस प्रश्न तरी वाढतील तुमचं बरोबर येण्याचं प्रमाण जे आता वीस प्रश्न कसे कसे म्हणतोय मी ठीक आहे तर तू समजून घ्या तुमचे पहिले रेग्युलर एक चाळीस प्रश्न बरोबर येत होते तर तुमचा नक्की साठ प्रश्न बरोबर येतील आणि तुमचा स्कोर जो येतो तो एकशे वीस पर्यंत जाईल हा ते एका सांगतो आपलं नेहमी काय होतं नेहमी आपल्याला उत्तर माहीत असतात पण आपण दहा क्वेश्चन हे अर्धवटी इन्फॉर्मेशन आणि मिस्टेक यामुळे चुकून येतो आणि दहा क्वेश्चन जे ते टेस्ट सिरीजमध्ये मिळणाऱ्या नवीन इन्फॉर्मेशन मुळे तुम्हाला सोडवता येणार आहे आणि दहा क्वेश्चन ज्या सिलीमिस्टेक तुमच्या होतात त्या आपण इथं होऊ न देण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा प्रकारे त्यामधून बाहेर पडायचं त्या मिस्टेक कशा दूर करायच्या तर त्यावर आपण प्रयत्न इथे करणार आहोत तर तुम्हाला नवीन नॉलेज तर मिळणारच आहे प्लस तुम्ही जिथं चुका करता त्या चुका आपण इथं त्यामधून ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशा प्रकारची टेस्ट सीरीज असणार आहे कुठं जॉईन करायची काय नाही सगळं तुम्हाला माहिती आहे तर आज आत्ता जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि टेस्ट सीरीज जॉईन करा उद्याचा पेपर सोडवायला विसरू नका त्याचं विश्लेषण चार वाजता असणारे तर ते सुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद